नाही फक्त आम्ही नाकारत नाही, तुमची ट्रॅफिक जाम झाली असेल आणि झाली नाही असं आम्ही म्हणणार नाही, झाली पण असेल त्यांना माहीत नाही आहे मुंबईतले रस्ते, ते कुंकडून घुसले कुंकड निघले या हिशोबाने ती झाली असेल, जाणून बुजून अजिबात नाही, तसं कोणत्याही आमच्या आंदोलकाकडून होणार नाही म्हणजे नाही, हे खात्रीपूर्वक सांगतो, पण त्यांना पोलीस बांधवांनी साथ द्यावी आणि त्यांना सगळ्यांना तातडीनं सोडून द्यावं लगेच। पाटील, एक महत्त्वाचा विषय सगळ्यांसाठी आहे, काय सोशल मीडियावरून 2-3 दिवसांपासून फार हे सुरू आहे की टीव्ही चॅनल्स बातम्या दाखवत नाहीत, वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रमुख वर्तमानपत्र जे आहेत महाराष्ट्राच्या त्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या येत नाहीत, म्हणून सोशल मीडियावर काही संपादकाचे नंबर दिले जात आहेत, काही अधिकारी कर्मचाऱ्यांचे तर ट्रोलिंग केलं जात आहे, काही काही वेबसाईट लिहिलं जाते, त्या सगळ्या मराठा समाजाला महाराष्ट्राचं काय आवाहन कराल वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनलच्या संदर्भात? मराठा बांधवांना माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना विनंती आहे, माझ्याकडून आव्हान नाही तुम्हाला विनंती माझी, हे सगळ्यांनी साथ दिलेली आंदोलनाच्या मागणीसाठी सगळ्यांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे, आपल्या बाजूनं ते उभा राहिले, एखादा अर्धा वेळ झालंही असेल किंवा याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपल्या साथ दिली नाही, माझी सगळ्यांना विनंती आजपासून ते सगळं बंद करा, माझ्या शब्दावरती सगळ्यांनी विश्वास ठेवा, कोणालाही आजपासून काहीही मेसेज टाकून कोणीही बोलू नका, ही माझी तुम्हाला विनंती, आणि माझा समाज 100% आजपासून ते 100% बंद केलेलं दिसून। स्पेसिफिक वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनल असा तुमचा शब्द? हो, टीव्ही चॅनल सगळे जेवढे टीव्ही चॅनल आहेत न्यूजचे आणि पेपरवाल्यांसाठी सुद्धा, आणि आली असेल नसेल रुसायचं नसतं, आपलं काम आपण करत राहायचं, ते आपल्या बातम्या लावत राहतात आणि दोन पाठीमागे लावलेले आहेत, हेही आपल्याला नाकारता येणार नाही, एखाद्या वेळेस झालं असं इतकं कुठं लावून घ्यायचं नसतं, आपण समजदारीची भूमिका समाजाने हमेशा घ्यायची, समजदारीची भूमिकेत राहायचं, आपल्याला न्याय मिळत आलाय हे बांधव सुद्धा आपले ते लोकांचे नाही, पत्रकार बांधव आणि टीव्ही चॅनलचे बांधव दोघांनाही आजपासून कुणीही काहीही बोलायचं नाही, मेसेज सुद्धा टाकू नका, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती। थँक्यू सर। एक गोष्ट की या आंदोलनामध्ये माध्यमांचा वाटा रोल महत्वाचा आहे, हे तुम्ही अधोरेखित करू शकाल? हो, केलं, मी आताच म्हणलो ना की यांनी आपल्या मागणीसाठी न्याय देण्यासाठी खूप यांनी सुद्धा रात्रंदिवस काम केलंय, त्यामुळे एखाद्या वेळेस एखादी गोष्ट होत असते म्हणजे तीच पकडायची नसते, आपण समजदारीची भूमिका घ्यायची, परंतु सगळ्या मराठा समाजांना माझ्याकडून माझ्या वतीनं हात जोडून विनंती आहे, कोणालाही ट्रोल करू नका, आजपासून सगळं बंद करा, काही कोणाला बोलण्याची आवश्यकता नाही, ते आपल्या सोबत आहेत आणि इथून पुढे सुद्धा राहणार। पाटील, एक शेवटचा प्रश्न आहे, अध्यादेश काढा तुम्ही असं सरकारला म्हणते, पण तात्पुरता अध्यादेश काढला तर तो कोर्टात टिकणारा नसणार, कारण की ओबीसी समाजातले अनेक लोक या संपूर्ण अध्यादेशाच्या विरोधात जो आहे विरोधात याचिका कोर्टात टाकणार आहे, त्यामुळे तुमची भूमिका काय असणार? तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी ही माहिती दिलेली आहे, काही ठिकाणी मराठा आंदोलकांच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडीचा त्रास झालेला आहे, त्याबद्दल देखील जरांगे यांनी आंदोलकांना वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलेलं आहे, पोलिसांना सहकार्य करण्यास सांगितलेलं आहे। तेव्हा या पुढची आंदोलनाची दिशा ही सरकारच्या अध्यादेशानंतर ठरवली जाणार आहे, सध्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे, पोलीस अधिकाऱ्यांसोबत मनोज जरांगे यांची भेट झाली, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे, कशा पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, वाहतूक कोंडी होऊ शकते, मुंबईकरांना त्रास होऊ शकतो जर इतक्या मोठ्या संख्येनं आंदोलक मुंबईत आले, याची माहिती पोलिसांनी जरांगेंना दिली।